आरोग्यशास्त्र मराठी वाहिनीवर आपले स्वागत आहे आधीच्या भागांमध्ये आपण बरीच चांगली माहिती पाहिली आहे त्याला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि उत्तम प्रतिसादाबद्दल सर्व दर्शकांचे आभार आज आपण आत्तापर्यंत शिकलेल्या सर्व माहितीचे एकत्रीकरण करणार आहोत आणि वजन कमी करण्यासाठी संपूर्ण आहार योजनेविषयी चर्चा करणार आहोत या व्हिडिओमध्ये बरीच माहिती आपल्यासमोर येत आहे कृपया हा व्हिडिओ पूर्णपणे पहा कारण हा व्हिडिओ सर्व भागांमध्ये सर्वात महत्त्वाचा मनोरंजक आणि माहितीपूर्ण आहे मी खूप उत्साही आहे मला आशा आहे की तुम्ही पण उत्सुक असाल तुमच्या सोयीसाठी या मालिकेची एक वेगळी वॉचलिस्ट तयार केली आहे ज्याच्यामुळे तुम्ही या मालिकेतील सर्व व्हिडिओ क्रमाने पाहू शकता हा व्हिडिओ अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आधीचे सर्व भाग पाहावेत ही नम्र विनंती आपण भरपूर खाऊन वजन कमी करणार आहोत आणि आपले जेवण अधिक रंजकही बनवणार आहोत एकदा वजन कमी करून आयुष्यभर टिकवण्याचा आपला उद्देश आहे बाजारातील अनेक महागड्या मार्गांमुळे तुमचे वजन झपाट्याने कमी होईल पण शेवटी तुम्ही ते पुन्हा वाढवाल तसेच अशा पद्धती आरोग्यासही धोकादायक असतात चला तर मग एका उत्तम पद्धतीने वजन कमी कसे करायचे ते पाहूयात वजन कमी करण्यासाठी आताडायचे आरोग्य खूप महत्वाचे आहे योग्य आहाराने ते टिकवले पाहिजे पण जर तुम्हाला काही विकार असल्यास आताड्यांची काळजी हा जास्त चिंतेचा विषय होतो विकार आणि आताड्यांचे आरोग्य हा मोठा विषय आहे आणि त्यासाठी स्वतंत्र व्हिडिओ आवश्यक आहे इथे मी गृहीत धरेल की तुमची समस्या फक्त लठ्ठपणा हा आहे तुम्ही तुमचा ताण व्यवस्थापित केला पाहिजे त्यासाठी कृपया प्राणायाम योगासने करा तुम्हाला त्रास देणाऱ्या समस्यांबद्दल विचार करण्यासाठी दिवसातील पंधरा मिनिटे निश्चित करा या वेळेच्या पलीकडे तणावाबद्दल विचार न करण्याचे प्रशिक्षण स्वतःच द्या तुम्हाला त्याबद्दल अधिक तपशीलवार व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंटमध्ये कळवा तुम्ही दिवसातून सात ते आठ तास सलग झोपले पाहिजे झोपेची वेळ निश्चित ठेवा लवकर झोपणे लवकर उठणे ही एक चांगली सवय आहे कृपया रात्रीचे जेवण झोपण्यापूर्वी किमान दोन ते तीन तास आधी करा कृपया भाग सहामधील चर्चेनुसार तुमच्या व्यायामाचे नियोजन करा दिवसभर हालचाल करत राहा फक्त एक तास व्यायाम करून दिवसभर विश्रांती घेऊ नका जर तुम्ही उपवास सहन करू शकत असाल तर कृपया वजन कमी करण्यासाठी सोळा तास उपवास करण्याची पद्धत अवलंबा शक्य असल्यास दिवसातून फक्त दोन वेळा जेवावे हे आवश्यक नाही परंतु यामुळे वजन कमी करण्याचा वेग वाढेल आता आपण आहाराशी संबंधित मार्गदर्शक तत्वांवर तपशीलवार चर्चा करूयात प्रथम आपल्या वर्तमान आहाराचे विश्लेषण करा तुम्ही दररोज तुमचे जेवण कसे खात आहात याचे निरीक्षण करा माझे निरीक्षण असे सांगते की बरेच लोक फक्त चपाती आणि त्याबरोबर एक भाजी खातात किंवा भात आणि भाजी खाता। तसे तस खातात तसेच भाज्या मर्यादित प्रमाणातच खातात दिवसभर भाजीच्या एकाच गड्डीत अख्ख्या कुटुंबासाठी भाजी केली जाते तसेच अगदी मोजक्याच आणि त्याच त्याच भाज्या खाल्ल्या जातात आज मी तुम्हाला भाज्यांची यादी देणार आहे फक्त हे सांगण्यासाठी की तुमच्यासाठी खूप पर्याय उपलब्ध आहेत आता जरा हे तपासून पहा की आपले जेवण खरोखरच पौष्टिकतेने भरलेले आहे का आपल्या व्हिडिओमधील नियमांची तपासणी करा आणि तुम्हाला तुमच्या समस्यांची सर्व उत्तरे मिळतील आता थेट आपण वजन कमी करण्याच्या आहाराबद्दल बोलूयात त्याआधी कृपया या व्हिडिओचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रचार करण्यात मदत करण्यासाठी कृपया लाईक बटन दाबावे ही विनंती आगामी व्हिडिओच्या सूचना मिळवण्यासाठी कृपया सबस्क्राइब करा ही आहार योजना नीट समजून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहावा अशी विनंती या व्हिडिओत आपण संपूर्ण डाएट प्लान पाहणार आहोत परंतु त्याआधी कृपया लक्षात घ्या की प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे येथे चर्चा केलेला आहार सामान्य निरोगी प्रौढ व्यक्तीसाठी गृहित धरलेला आहे तुमचे वय शारीरिक आर्थिक स्थिती कामाचा प्रकार लिंग तुम्ही राहत असलेले क्षेत्र आणि परंपरेनुसार तुमच्यासाठी आहार बदलू शकतो चर्चा केलेली आहार योजना मार्गदर्शक तत्त्वे म्हणून घ्या आणि ती तुमच्या गरजेनुसार अनुकूलित करून घ्या तुम्ही किती भाज्या खाव्यात याला काहीही मर्यादा नाही त्या तुमच्या जेवणाचा सर्वात मोठा भाग असू द्यात येथे सांगितलेले माप हे कमीत कमी किती खाव्यात हे आहे सर्व मोजमाप हे शिजवलेल्या भाज्यांचे आहेत तुम्ही जेवणात किमान एक कप हिरव्या पालेभाज्या खाव्यात प्रत्येक जेवणात कमीत कमी एक कप वेगवेगळ्या रंगाच्या भाज्या असाव्यात म्हणजेच फळभाज्या तुम्ही प्रत्येक जेवणासोबत किमान एक कप सॅलेड खावे कच्च्या सॅलेडला प्राधान्य द्या पण जर तुम्हाला पचनाची समस्या असेल तर ते शिजवूनही खाऊ शकता जेवणाच्या सुरुवातीला फळे खा पांढऱ्या रंगाच्या फळांपेक्षा रंगीत फळांना अधिक प्राधान्य द्या जेव्हा मी म्हणतो की पांढरी फळे म्हणजे केळी सफरचंद पेरू यांच्यासारखी पिष्टमय फळे वजन कमी करताना ही पांढरी फळे टाळा वजन कमी झाल्यानंतर तुम्ही ही फळे खाण्यास सुरुवात करू शकता फळांचा रंग जितका गडद असेल तितके फळ फड़ चांगले फळांचं प्रमाण फळांवरच अवलंबून असते उदाहरणार्थ तुम्ही आवडा जास्त प्रमाणात खाऊ शकत नाही परंतु टरबूजचा मोठा भाग खाऊ शकता त्यामुळे मी इथे असे म्हणेल की फळे तुमच्या आवडीनुसार खा तुमच्या क्षेत्रात भरपूर पर्याय उपलब्ध आहेत हे दाखवण्यासाठी मी येथे भाजीपाल्यांची यादी मुद्दाम देत आहे परंतु सामान्यत लोक स्वतःला अगदी लहान यादीपुरते मर्यादित ठेवतात कृपया अधिक विविधता समाविष्ट करा जितकी विविधता जास्ती तितके चवदार व पौष्टिक जेवण तुमच्या क्षेत्रात ह्या व्यतिरिक्त कोणत्या भाज्या आणखीन मिळतात याची लिस्ट कमेंटमध्ये टाकवा म्हणजे इतरांनाही त्याची माहिती मिळेल आपल्या आहारात सल्फरयुक्त भाज्यांचाही समावेश केला पाहिजे त्याचे अनेक आरोग्यदायक फायदे आहेत जर तुम्हाला सल्फर समृद्ध आणण्याचे फायदे जाणून घेण्यात स्वारस्य असेल तर मला कमेंट्समध्ये कळवा जर पुरेशा कमेंट्स मिळाल्या तर मी त्यासाठी स्वतंत्र व्हिडिओ तयार करेल साखर कोणत्याही स्वरूपात टाळा मग तो ऊस असो गुळ असो की शुद्ध साखर तुम्ही साखरेशिवाय चहा पिऊ शकता लिंबू चहा खूप छान लागतो किंवा हर्बल टी पर्यायांकडे जा साखरेचा आतड्यांच्या आरोग्यावर आणि थेट वजनावर परिणाम होतो काही क्रॅश डाएट तुम्हाला चहामध्ये साखर खाण्याची परवानगी देतात पण ती फक्त व्यावसायिक हुशारी आहे अस्वास्थ्यकर्ज आतडे तुम्हाला दीर्घकालीन आरोग्य लाभ देणार नाही भाज्यानंतर वजन कमी करण्यासाठी प्रोटीन तुमच्या आहाराचा सर्वात मोठा भाग असावा परंतु हे वजन कमी करण्याच्या कालावधीपर्यंतच असू द्यात तुमचे वजन कमी झाल्यानंतर प्रथिन्यांचे से सेवन सामान्य पातळीवर आणा तुम्ही सामान्य पातळी कशी ठरवता तपशीलवार उत्तरासाठी कृपया भाग तीन पहा जर तुम्ही प्रथिनांसाठी डाळी किंवा कडधान्य खात असाल तर खालील प्रकारे खाण्याची मी शिफारस करेल डाळी साधारण आठ तास भिजवा किंवा शिजवण्यापूर्वी त्यांना अंकुरित करा म्हणजे मोड आणण्यास प्राधान्य द्या किंवा शाकाहारी प्रथिने आंबवून खाणे हे शाकाहारी प्रथिने खाण्याची सर्वोत्तम पद्धत आहे त्यामुळे ते पचवण्यास सोपे होते हे पोषण प्रोफाईल देखील वाढवते आंबवल्या डाळी इडली डोसा व आप्पे ह्या प्रकारे खाण्यास प्राधान्य द्या मांसाहारी प्रथिनांसाठी मासे हे उत्तम पर्याय आहेत ते पचायला सोपे असतात ब्रॉयलरपेक्षा गावरान कोंबडी व गावरान अंड्याला प्राधान्य द्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हा अतिशय वादग्रस्त विषय आहे मी दोन कारणांसाठी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ टाळण्याचा सल्ला देतो एक म्हणजे भेसळ दुसरे म्हणजे संकरित गायींचे व्यावसायिक दूध गायींना हार्मोन्सचे इंजेक्शन दिले जाते हे दूध आरोग्यासाठी चांगले नाही फूड इन्टॉलरन्सचा सुद्धा प्रश्न आहे तुम्हाला फूड इंटॉलरन्सविषयी विषयी माहिती आहे का मोठी लोकसंख्या दूध पचवू शकत नाही आणि त्याचे खूप मंद पण प्रतिकूल परिणाम होत राहतात हा पुन्हा मोठा विषय आहे जर तुम्हाला अधिक जाणून घ्यायचे असेल तर मला कमेंट्समध्ये कळवा त्यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवेल हे माहीत असूनही जर तुम्ही दुधाचे सेवन करण्यास तयार असाल तर दही किंवा दह्यापासून बनवलेल्या कोणत्याही पदार्थाच्या स्वरूपात ते घ्यावे शक्यतो घरगुती दही वापरावे दह्यामध्ये दुधाचे अनेक दुष्परिणाम कमी होतात लक्षात ठेवा की अस्वस्थ व्यक्तीसाठी वजन कमी करणे कठीण आहे तुमच्या संदर्भासाठी शाकाहारी प्रोटीन रिच फूडची यादी येथे देत आहे कृपया लक्षात घ्या की सर्व शाकाहारी प्रथिनांमध्ये काही टक्के कार्बोदके असतात तुम्हाला तुमच्या डाएट प्लॅनमध्ये त्याचा हिशोब ठेवणे आवश्यक आहे कृपया फक्त निरोगी तेल खावे आरोग्यदायी नसलेल्या तेलांचा दुष्परिणाम म्हणजे लठ्ठपणा तपशिलासाठी कृपया भाग चार पहा आपल्या आहारात परवानगी असलेल्या तेलांची यादी खालीलप्रमाणे आहे कृपया लक्षात घ्या की रिफाईंड तेलाची इथे शिफारस केलेली नाही घाण्यांवरचेच तेल वापरा तेलाची यादी याप्रमाणे खोबरे तेल तूप बटर ऑलिव्ह ऑइल मोहरीचे तेल तिळाचे तेल आक्रोड तेल बदाम तेल आणि ॲव्होकॉडो तेल जवस तेल फक्त कच्चे खाण्यासाठी वापरा शिजवण्यासाठी नाही वजन कमी करण्याच्या काळात तुम्ही दोन चमचे तेल खाऊ शकता मेंटेनन्ससाठी वजन कमी झाल्यानंतर जास्त तेल खाणे खूप गरजेचे आहे जर तुम्ही खोबरं तेल किंवा तूप खात असाल तर तुम्ही दररोज बारा चमचे तेल खाऊ शकता यादेतील उर्वरित तेल मध्यम प्रमाणात खावे येथे कोणतेही रिफाईंड तेल किंवा इतर बियाणे तेल वापरण्याची शिफारस केलेली नाही कृपया लक्षात घ्या की तेल खाल्ल्याने तुमच्या शरीरातील चरबी वाढत नाही खराब तेल खाल्ल्याने ते आरोग्यदायी नसल्यामुळे दुष्परिणाम म्हणून लठ्ठपणा होऊ शकतो आजकाल जाहिराती आणि लोकप्रिय आहार योजना खूप कमी तेल खाण्याची शिफारस करतात हे चांगले नाही मी या विषयावर भाग चार आणि स्वयंपाकाच्या तेलाच्या व्हिडिओमध्ये तपशीलवार चर्चा केली आहे लक्षात घ्या की आपले पूर्वज भरपूर तेल खात होते परंपरेने आपण चपाती भात चटणी यावर तेल तूप टाकतो आपल्या पूर्वजांना लठ्ठपणाची समस्या कधीही भेडसावली नाही विज्ञानानुसार निरोगी जेवणासाठी तसेच काही आवश्यक जीवनसत्वे पचवण्यासाठी तेल हे आपल्या आहाराचा आवश्यक भाग आहे जाहिराती आणि चुकीच्या माहितीला बळी पडू नका आतापर्यंत काय खायचं हे पाहिलेच आहे चला वजन कमी करण्यासाठी आपण अजून अधिकांना खाऊयात हे रंजक होत चालले आहे ना मुख्य अन्नाबरोबर तुमच्या रोजच्या जेवणात खालील अन्न समाविष्ट करण्याची मी विनंती करतो जसे की बिगर धान्याचे पापड जसे की उडीद डाळीचे पापड लोणचे जसे की आंब्याचे लोणचे लिंबाचे लोणचे चटणी नारळाची चटणी जवस चटणी इत्यादी आंबवलेले पदार्थ जसे की किमची किमची ही कोबीपासून बनवतात त्याची रेसिपी आपल्या चॅनलवर मी थोडाच काळात टाकेल कांजी ह्याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहेच दही इत्यादी तुम्ही खाऊ शकता ह्याबरोबर सुकामेवा खाऊ शकता आणखीनही काही साईड डिश ज्यामध्ये साखर किंवा धान्य नाही अशी तुम्ही तुमच्या डाएटमध्ये खाऊ शकता तुम्हाला कोणत्या कोणत्या साईड डिश माहिती आहेत कृपया आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा फायदा इतरही लोकांना होईल रोजच्या जेवणात आंबवलेले पदार्थ का खावेत बरं मागील भागांमध्ये आपण शिकलो आहोत की अस्वास्थकर आतड्यांमुळे लठ्ठपणा येतो आंबवलेले पदार्थ आतड्यात निरोगी बॅक्टेरिया प्रोफाईल वाढवण्यास मदत करतात हे आतड्यांमधील खराब बॅक्टेरियांच्या वाढीवर नियंत्रण ठेवतात त्यामुळे आतड्याचे आरोग्य सुधारते आणि लठ्ठपणाचे एक कारण टाळले जाते दुसरे कारण पचनाशी संबंधित आहे आंबवलेल्या अन्नामध्ये प्रोबायोटिक्स असतात ते तुम्हाला अन्न पचवण्यास मदत करतात विशेष म्हणजे आपण प्रथिने वाढवणार आहोत प्रथिने पचवणे तुलनेने कठीण असते आंबवलेल्या अन्नातील बॅक्टेरिया प्रथिने पचवण्यास मदत करतात म्हणून डाळींसारखे प्रथिने आंबवून खाल्लेले चांगले असतात जसे की डोसा इडलीमध्ये आपण डाळी आंबवतो आंबवलेले अन्न बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांचे देखील कारण दूर करतात त्यामुळे आरोग्य आणखीन सुधारते हे प्रोशन प्रोफाईल देखील वाढवतात तपशिलासाठी कृपया आंबवलेले पदार्थ आणि लोणचे का खावेत हा व्हिडिओ नक्की पहा आता आपण आपल्या ताटात पालेभाजी रंगीत फळभाजी सॅलेड फळे भरपूर प्रोटीन काही प्रमाणात तेल लोणचे पापड आंबवलेले पदार्थ चटणी सुकामेवा इतके सारे अन्न घेतलेले आहे उर्वरित ताट आता कार्बोदकांनी भरूयात म्हणजेच प्रामुख्याने धान्याने जसे की भात चपाती किंवा भाकरी आपण आधीच भाज्यांमधून भरपूर निरोगी कार्बोदके खात आहोत त्यामुळे तुम्ही धान्यावर आधारित अन्न खाल्ले नाहीत तरी चालेल आणि त्यामुळे शक्य तितक्या वेगाने तुमचे वजन कमी होईल पण सवयीने जर तुम्ही धान्याशिवाय जेवण खाऊ शकत नसाल तर हा शेवटचा भाग आहे जो तुम्ही ताटात घ्यावा साहजिकच भात किंवा चपाती कमी घेण्याकडे कल असेल कारण आधीच ताटात खूप सारे चविष्ट आणि मनोरंजक असे अन्न घेतलेले आहे हे तुमचे धान्य सेवन मर्यादित करेल त्यामुळे वजन कमी होईल नमस्कार मी सचिन या बघूयात मी कसं जेवतो रोज मी एक भाजी खातो फळ भाजी आज आहे कोबी दुसरी भाजी आहे दोडक्याची भाजी त्यानंतर दिवाळीचा फराळ बीट कांजी, एक आंबवलेला पदार्थ मी नेहमीच खातो जेवणामध्ये मग आपल्या प्रोटीनसाठी आहे सुकट आणि कांद्याची पाक सॅलेडमध्ये आहे काकडी गाजर कांदा लिंबू आणि एक फळ आहे आवळा त्यानंतर पुन्हा एक आंबवलेला पदार्थ हा कोबीपासून बनवलेला आहे किमची ह्याची रेसिपी मी आपल्याला लवकरच आपल्या चॅनलवर दाखवेल दुसरे आहे एक चटणी चिंचेची त्याला म्हणतात चिंचेचा टक्कू नंतर आहे लोणचं नंतर आहे परत व्हेज प्रोटीन वरण आणि त्याच्यावरती दोन चमचे नारळाचं तेल आणि सर्वात शेवटी उरलेला आहे थोडासा भात तर आता तुमच्या लक्षात आलं असेल जर का इतका इंटरेस्टिंग डाएट करून वजन कमी होत असेल तर वजन कमी करणं किती, किती सोपं कर आहे आणि किती सोयीस्करही आहे आणि आनंददायीही आहे मी इतकं रोज असं व्यवस्थित जेवत असतो आणि ह्या प्रमाणात तुम्ही जर का खाल्ला तर ऑब्वियसली तुमचं कार्बोहायड्रेट्स खाण्याचं प्रमाण कमी होतं आणि तुम्ही आयुष्यभर असं आनंदाने जेवू शकता इतका आनंददायी जेवण जेवून आपण वजन कमी करणार आहोत पहा आपण अशा पद्धतीने भरपूर अन्न खाऊनही आपले वजन कमी होणार आहे उलट अशा प्रकारे खाल्ल्याने आपण नेहमीपेक्षा अधिक निरोगी हो आता तुम्ही हा मुद्दा पाहू शकता की आपण जर अशा प्रकारे अन्न खाल्ले तर आपण हा आहार आयुष्यभर ठेवू शकू आणि आपले वजन कधीही वाढणार नाही हे इतके सोपे आहे आणखीन बरेच काही चर्चेचे राहिले आहे जसे की रेसिपी टिप्स वजन कमी करणारे अन्नपदार्थ आणि काही सामान्य समस्या ज्यांना आपण वजन कमी करण्याच्या काळात सामोरे जातो या मालिकेचा शेवटचा भाग असलेल्या पुढील भागात आपण याबद्दल चर्चा करूयात पुढील भाग येण्यापूर्वी तुमचे प्रश्न कमेंटमध्ये नक्की नोंदवा इतके दिवस माझे सर्व व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमचा सर्वांचा आभारी आहे मला आशा आहे की मी शेअर करत असलेली ही सर्व माहिती तुम्हा सर्वांना अर्थपूर्ण आणि उपयुक्त ठरेल अजून केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा कृपया लाईक बटन दावा जेणेकरून हा व्हिडिओ अधिक दर्शकांपर्यंत पोहोचेल तुमच्या समर्थनाबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या भागात पुन्हा एकदा अनेक अनेक धन्यवाद